नमस्कार, डिजिटल प्रभात मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज प्रभातच्या ऑफिसला आपल्या इथे ऍडव्होकेट बार असोसिएशन पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष नारायण रसाळ, उपाध्यक्ष ऍडव्होकेट जयश्री फुटे आणि महिला सचिव ऍडव्होकेट प्रमिला गाडे आपल्या सोबत आहेत. आपण हे चर्चा करणार. तिघांचं एक खूप खूप स्वागत डिजिटल प्रभात मध्ये. त्याच्यानंतर मी ऍडव्होकेट प्रमिला गाडे तुमच्याकडे येणार आहे. काय सांगाल तुम्ही, सध्या पाहतो की बऱ्याचशा सुविधांचा अभाव असा जाणवतो. कोणकोणत्या सुविधा तुम्हाला अपेक्षित आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत? आपलं नवीन पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशन नवीन कोर्टामध्ये स्थलांतरित झालेलं आहे. तिथे बऱ्याचशा सुविधा आहेत. आता ज्या नागरिकांना आपले आहेत त्या म्हणजे दिशाफलक लागणं गरजेचं आहे. प्रत्येक चौकामध्ये नेहरू नगर कोर्ट एक्झॅक्ट आहे कुठल्या लोकेशनला किंवा कुठली दिशा आहे, तर त्या दिशाफलक लागणं किंवा एक बोर्ड लागणं गरजेचं आहे चौकामध्ये. म्हणजे नागरिकांना सोय होईल ह्या दृष्टीने ही एक आवश्यक बाब आहे असं वाटतं. दिशाफलक लागला आवश्यक बाब आहे. यानंतर मी उपाध्यक्ष जयश्री कुठे ऍडव्होकेट जयश्री कुठे जाणार आहे. मॅडम, काय सांगाल तुम्ही की गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे गेल्या वर्षापासून बरीचशी कामं झालेली आहेत, अजून कोणकोणती कामे करणे अपेक्षित आहेत किंवा कोणकोणती कामं झालेली काही सांगा. कामे ही अजून राहिलेली आहेत आणि आमच्या काळातच नेहरू नगरला कोड शिफ्टिंग झाले आहे आणि तसेच आम्ही खूप प्रोग्राम घेतले, व्याख्यानमाला घेतल्या, त्यामुळे नवीन ज्युनियर वकिलांच्या ज्ञानामध्ये भरच पडली. तसेच 10वी 12वीच्या मुलांचा आम्ही सत्कार केला, ज्यांना 80% वरती मार्क आहे त्यांचा आम्ही सत्कार केला, त्यामुळे त्यांना एक प्रोत्साहन मिळालं की आमचा सत्कार ही बार असोसिएशनने घेतला. तसेच अजून खूपच आम्ही बरेच कामे केलेली आहेत. तर अजून आम्हाला आता झेरॉक्सचं सुरू होईल आणि कॅन्टीनचा पण विषय मार्गी लागण्याच्या मार्गावर आहे. तसेच मोशी येथील भूमिपूजनाचे ते पण काम लवकरच होईल असे आम्हाला आश्वासन मिळालेले आहे आणि आम्ही खूपच हायकोर्ट म्हणा किंवा पुणे शिवाजीनगर कोर्ट म्हणा आम्ही खूप फॉलो घेऊन खूप कामे केलेली आहेत. तर हे होते ऍडव्होकेट बार असोसिएशन पिंपरी चिंचवडचे पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा केली. तुमचा आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. डिजिटल प्रभासाठी मी प्रफुल्ल पिंपरी चिंचवड.